जेवढ्या लोकांनी पाईपलाईन केल्या नसतील तेवढे तुमच्या भावानं लिकेजच काढले होते म्हणून दुकानदारांना डायरेक्ट सटकचा हार घालून सत्कार केला तर मंडळी झाला असं की सकाळी सकाळी सक, पोहोचलो तर पाईपलाईनीच्या कामावर पुलाखाली खड्डं खांदायला गेलो तर तेवढ्यात अंकुश शेठ खडक फोडाय कातुंबी लागले होते म्हणजे लय कडक लागले म्हणून खडक फोडून राहिलो तेवढ्यात खेकड आली आणि इतकुश्या बारक्या खेकडे न धिप्पाळा दिसणारा आपल्या अंकुश भाऊच्या हाताचा मुका घातला आणि रक्तच काढलं बघा त्याचं गावात पोहोचलो तर हे शाळकरी पोरं पाहतच मला माझे जुने दिवस आठवले आणि ते डोलाचं दांडका हातात घेऊन वाजवून पण सरांनी काही दिलं नाही त्यानंतरच मित्रांनो हे जे हे भारताच्या बाहेर गेलं नाही पाहिजे सगळ्यांनी दक्षता घ्यायची नुसती वायरल व्हायरल लावली तरी गाडी चालू होती फुकट मागल्या फक्त एवढाच विषय होता का पाईपलाईन जायची होती आणि तिथं आडू येत होती मग मकाचा मालक मानला घेऊन जाण कंस माला द्या मग दादूशेठ म्हणले आम्ही तर कंस तुम्हाला देऊच पण मग कामाल द्या एवढा आदबा आदब करून जी माका घरी आणली होती एका माका चाका सापटा घालून टाक आपल्या काय रेंडरी असेल